ग्रामीण भागातील दुर्धर आजारी गरीब रुग्णांसाठी सरकारी दवाखान्यात मोफत सुविधा देण्याची मागणी होत आहे. सध्या कोविड-19 या महामारीमुळे ग्रामीण भागातील दुर्धर व गंभीर आजाराने म्हणजेच मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग आजाराने गरीब रुग्णांचे आरोग्य महागड्या औषधामुळे धोक्यात आले आहे. सध्या या रुग्णांना खाजगी दवाखान्यात निदान व उपचार घ्यावा लागतो, पण खाजगी दवाखान्यात रक्त तपासणी, ECG, डॉक्टर फी, मेडिकलची महागडी औषधं यामुळे गरीब सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. जनतेकडे इलाजासाठी खाजगी दवाखान्यात उपचारासाठी जाणे अत्यंत खर्चाचे आणि महागडे झाले आहे, त्यामुळे त्यांच्यावर बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्ण पैशाअभावी औषध व तपासणीसाठी दुर्लक्ष करू लागले आहेत. हातावर पोट असणारे गरीब मजदूर, वयोवृद्ध आदी रुग्ण वैद्यकीय सेवेपासून वंचित राहत आहेत. सध्या खाजगी दवाखान्यात व औषध दुकानात उपचार महाग झाले आहेत. ग्रामीण भागातील रुग्णांना इलाज, उपचार, निदान सरकारने सरकारी दवाखान्यात माफक दरात BP, हार्ट, शुगर आदी गंभीर आजारावरील औषधे, गोळ्या, ECG, सोनोग्राफी, रक्त तपासणीची आदी सोय गरीब लोकांना आरोग्य सुविधा द्याव्यात अशी ग्रामीण भागातील जनतेतून मागणी होत आहे. स्वराज्य मराठी न्यूज चॅनलसाठी अंबाना माळी, जत.